धनम कुर्वारुकमेव वन्दना मृत्योमुखी यमामृता आणि काय लागलं सवरलं तर सांगायचं एकटं समजू नकोस काळजी घे आम्ही आहोत सगळी बरं का बा येतो नमस्कार येतो वैज्या नमस्कार सगळ्या विधीतून मोकळा झालास आता खऱ्या अर्थानं तुझं एकट्याचं आयुष्य सुरू झालंय पण स्वतःला पोरका समजू नकोस हे गाव या गावातलं सरस्वती विद्यालय तुझ्या पाठीशी आहे मीही तुझ्या पाठीशी आहे तू जर इतर काही करणार असशील तर वैजा माझी काही हरकत नाही पण शाळेला तुझ्या कर्तबगार आईच्या ऋणातून उतराई होण्याची एक संधी मिळावी म्हणून शाळेनं तुला शिक्षक म्हणून नोकरी द्यायचं ठरवलं बोल तुझं काय म्हणणं आहे नाना माझं काय म्हणणं असणार आहे मी याच शाळेचा विद्यार्थी तुमच्या समोर लहान असा मोठा झालोय मी आई गेली बाप फरार झाला आता तुम्हीच मला वडिलांसारखे आहेत आता तुम्ही द्याल तीच माझ्या आयुष्याची दिशा आणि काय म्हणणं असणार माझं ठीक आहे मग उद्या परवा तुझी प्रमाणपत्र माने गुरुजींकडे देऊन जा दोन तीन दिवसात ऑर्डर काढतो मी एवढी हिंमत कुठून आणलीस गा आई तू गावानं शाळेला तुझं नाव द्यायचं ठरवलंय आणि नानाने कबूल केलंय मला नोकरी द्यायची मी तुझ्या नावाला कुठेही काळी मग फासू देणार नाही आठवणीत ठेवीन की मी सुलभा हंपनवरचा पोरगा आहे Thank you.
सुलभा हंपनवार ना माझा बाप जिताय का अहो सांगा ना माझा बाप जिताय का बस आधी बस बस शांत हो मला फक्त एवढंच सांगा माझा बाप जिताय का आज इतक्या वर्षांनी अचानक तुझ्या बापाची आठवण कशी आली तुला आणि का माझा बाप जिताय का तेवढंच सांगा हो जिवंत आहे तो पण तो कुठे आहे हे मला माहित नाही मला ठाऊक आहे कुठे आहे तो काय यो डबा आहे ना यो माझा बाप जिता असल्याचा आणि सध्या तो कुठे आहे यो सांगणारा पुरावा आहे हा डब्बा यो नुसता डबा नाही आहे याद बघा हे काय आहे बघा विमानाची तिकीट आहेत माझ्या आणि आईच्या नावावर आहे माझा बाप मला आणि आईला तिकडं बोलवत होता आणि हे चेक्स आहेत स्कॉटलँडच्या रॉयल बँकेचे चेक्स आहेत माझ्या आईच्या नावावर आहेत पण माझ्या आईने एक बी चेक वाटावलेला नाहीये कार्ड बी आहे कार्ड कुठे गेलं हे बघा ओमकार हंपनवार माझा बाप जिताय का मेलाय का कुठं आहे कधी काय बी नाही सांगितलं तिनं सांगा ना तिनं माझ्या बापाबद्दल कवाच का नाही सांगितलं आता काय सांगू तुला पुरा माझा बाप कसा होता तेवढंच सांगा ओंकार विषयी काय बोलू त्याच्या हुशारी विषयी बोलू कि त्याच्या निष्ठुरपणा विषयी बोलू सगळंच बोला हो काही शिल्लक ठेवू नका बोला तुझा बाप ओंकार अतिशय हुशार बुद्धिमान अर्थशास्त्राचा डबल ग्रॅज्युएट दिसायला अगदी तुझ्याच सारखा शरीर यष्टी पण अशीच पण महत्वाकांक्षी या गावात त्याचं मन कधी रमलंच नाही सतत उंच उडायची स्वप्न बघायचा त्यासाठी प्रयत्न करत राहायचा अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं परदेशात नोकरी करायची संधी चालून आली पण तुझी आई सुलभा तिला हे गाव सोडायचं नव्हतं सत्याला बाजूला सरून मृगजळा मागे धावणारी तुझी आई नव्हती आणि कदाचित हेच त्या दोघांच्या दुराव्याचं कारण ठरलं रास्ता गायत गावात तो कधी कोणाला दिसलाच नाही आता मला दिसलं बघाच पाहिजे Hello, who is this? I am Mr. Vaidyanath Omkar Hampanwar. Who? Arey, Vaidyanath Omkar Hampanwar from India. Who is this?
और वैजनाथ ओमकर हम परिवार फ्रॉम इंडिया। हेलो 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 ए हेलो हेलो मैं आई नो हू स्पीकिंग। हेलो हेलो अरे हेलो अरे मला कळेल का भाऊ हू स्पीकिंग भाऊ This is personal assistant to Mr. Omkar. My name is Mr. Bhalla. Hey, Bhalla. Where is Mr. Omkar? Sir, he has gone for morning walk, sir. Is there a message for him? Okay. Tell him, Mr. Vaidyanath Omkar Hampanwar is coming there. What, sir? Are Vaidyanath Omkar Hampanwar coming to London. Okay, sir. When are you coming, sir? Exact after 1 month. But do you know how to come to London? Hey, Bhalya, this is Vaidyanath Hampanwar, graduate of Shivaji University, SDF. No need of anybody's guidance. Kalakari. Yeah, I got it, sir. I got it. Sir, let me know the exact date so that I can arrange for a car, sir. Arey, thuk to tujha car var. Gaadi bidi paatu no kwa? Hey, Bhalya. Hey, bak. Yo, maja ni maja bapa matlab serious matter hai. Give him only message from me. Yes, sir. Sir, one last question, sir. Why do you want to see your father after a long time? त्याचं असं आहे भल्ल्या, माझ्या बापाच्या काही गोष्टींचा हिसाब पुरा करायचा आहे. What, sir? That you will not understand. Okay? Just tell him. Omkar, whose call was this? Nothing serious. It was just a business matter. But you are looking upset. Go to sleep. Much? 5 pence, please. Okay. Take. Yeah. No, this currency doesn't work. चालत नाही. बॉम्ब लते चायला. आता काय करायचं? मायला कुलटलोच मी. ह्यांच्या देशात माझ्या देशातली नोट चालत नाही. हे लक्षातच आलं नाही माझ्या. आता कुठे चेंज करायची? मायला सगळंच करूया. परत परत कोण येईल एअरपोर्टला? यस मिस्टर, मे आय हेल्प यू? यस एक्सचेंज. जस्ट अ मोमेंट. दिस इज ओ भाई, आय हॅव गिव्हन बंडल बंडल बरं का, आणि यू गिव्ह मी जस्ट एवढंच नोट आणि चिल्लर खुर्दा. मायला फसवतो की काय? Mister, I have given you the exchange. No, I give you bundle. Mag you give me bundle. I have given your rupees in a change. Are my chatakura anla tujha? I give my hela me tula bundle dila paisa de ki. Are vaija hampanwar hai, graduate of Shivaji University, SDF. You know what is SDF? Satara district phakdo. Ha, ugana va. Excuse me. Me kai madad karu shakte? Look. Maila tumhala marathi bolta yeta? या मी मराठी आहे. हो हो, तरी मी मराठी बोलते येत. दॅट्स फनी, मी मराठी आहे तर मराठी नाही बोलणार. होय होय होय, नाही मराठी माणसानं मराठी हाणायलाच पाहिजे.
भले ते लंडन असो नाहीतर वॉशिंग्टन. लुक, आय एम सॉरी. काय झालंय, ह्या बाईला मी एवढं मोठं बंडल दिलं तर ह्या बाईने मला एवढेच पैसे दिले, ह्यो काय न्याय आहे का? आहे. काय नाही आहे बघा, या देशाच्या करन्सीचे ठराविक रेट्स असतात. कसला रेट? इट्स व्हेरी सिम्पल. 1 pound इज 88 rupees. त्यामुळे तुम्ही जितके दिले ते डिवायडेड बाय 88 किती झाले? गणितात बोंब आहे. ते दिसतच आहे. तुम्ही किती दिले? म्या बघा 40,000 rupees दिले. मग बघू. हे बघा, आहे ना? बरोबर आहे. बरोबर आहे हो. आणि मुली कधी कोणाला फसवतात? नाव काय तुमचं? पूजा. मी वैजा, ग्रॅज्युएट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी, BA SDF. SDF म्हणजे? सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो. मग कुठे चाललाय हा साताऱ्याचा फाकड्या? विंडसरला. माहितीये कसं जायचं? ती एक्झिट आहे, तिकडनं बाहेर जा आणि कॅब मिळेल. कॅब ही बरी आहे की? आता हिच्या बदल्यात दुसरी कुठली घालायची? टॅक्सी. हो. हॅपी जर्नी मिस्टर SDF. थँक्यू पूजा बाई. नो बाई, ओनली पूजा. बाय. नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. थँक यू. दत्त दर्शन ला जायचं जायचं. ए टकल्या, दिसत नाही बाय. माईला बोर्ड आणि कसा धरलाय, उलटा धरला वाटतं. जरा सरळ धर. माईला नाव ओळखीचं वाटतंय. वैजनाथ हंपनवार. माईला मिस की? विजय हंपनवार, isn't it? येस येस. पर माझ्या नावाचं पर खोबरं केलं ना माईचं टोकरं तुझ्या, असं उलटं धरल्यावर कसं काय ओळखणार? ए बट व्हॉट टोकरा, व्हॉट आर यू टॉकिंग? एक्सप्रेसिंग भावना इन आवर मदर टंग. बोंगड भाव. ओके ओके, वेलकम टू लंडन. कम ऑन. नो नो सर, आई विल टेक इट. ओके. काय रे बोंगड हो? नाही बाहेर म्हणलं, इथे एक बी बॅनर दिसत नाही, इलेक्शनचे बोर्ड दिसत नाही, वाढदिवसाचे बोर्ड दिसत नाही. इथे निवडणुका होतात का रे? इलेक्शन इलेक्शन. This is your father's Mercedes. Vijay, what are you doing? Don't spit. This is not India. Nice country. Very nice country. Very nice car. Clean car. So that's why utsam bolun ekdam sagla vyakthu zale. Yeah, I understand. Come, come. Come, sir. Have a seat. शाम्या, काय एकटा चालू होय गाडी का मागच्या सीटावर चालते गाडी? So how's my son? Innocent. Simply innocent. Oh, really? Oh, yes. आणि सर, त्यांनी काय घातलंय माहितीये? काय? एक अशी व्हाईट बॅगी पॅन्ट. लेंगा. हा, लेंगा. हा, आणि त्याच्यावर एक लॉंग शॉर्ट आणि कोट, आणि डोक्यावर अशी एक गांधी टोपी होती. अँड सर, ही इज ऍट द लंडन एअरपोर्ट लुकिंग लाईक दिस. आणि मला आल्या आल्या काय म्हणाला माहितीये? काय काय म्हणाला? पूजा बाई. पूजा, ओ गॉड. एकेकाळी मी असं झालो होतो त्याच विषयात, याच एअरपोर्टवर, आणि मला सॅली भेटली. काय योगा योगा बघा. आणि आज वैजूला तू भेटलीस. श्याम्या, श्याम्या, हळू चालू, गो स्लो.
ओके सर ओके सर. उगाच कडक चालवू नका, आपल्याला सवय नाही आहे, कळलं का? अंडरस्टँड? डोंट वरी डोंट वरी. मायची उंदरं हाणली तुमची काय म्हणून? मर्सिडीज. येस मर्सिडीज, अट्रॅक्टिव्ह, नाईस कार, इम्प्रेसिव्ह, रिच मॅन्स कार, एव्हरीबडी लव्स. तू हळू चालव. रिअली? हा हळू चालव. Are you sure? अरे होय ना बा उलट, शुअर शुअर, डॅम शुअर, म्हणलं ना हळू चालव. ओके सर, एज यू विश. Are you worrying for your children, wife or not? Tell me. अरे बोंगाड्या, टेल मी टेल मी. व्हॉट हॅपन्ड? व्हॉट हॅपन्ड? अरे डोळे फिरले ना, पोटातलं पाणी खळबळलं ना, उभला का? आय वॉज टू अबाउट डायना फुकण्या. ओके डोंट गेट अँग्री, आय ड्राइव स्लो, प्लीज सिट सर. बट आय विल सिट इन फ्रंट, साइड बाय यू, साइड सब कुछ. ओके श्योर श्योर. बट श्याम्या, आय वॉन्ट टू गो फॉर धिस हियर नेचर. व्हॉट? अरे नेचर कॉल, नेचर कॉल बावळटा. नो नो नो, दिस इज नॉट इंडिया, वी गो अहेड. हे तुझ्या मायचं टकुरं हाणलं तुझ्या, सारखं माझ्या इंडियावर घसरतोस बाय. अरे नेचर कॉल, निसर्गाच्या सानिध्यात नाही करायचं, आता काय तुझ्या कारमध्ये मुतू का रे? लुक श्याम्या, आय हॅव नेचर कॉल, सो नेचर इज हिअर, सो व्हाय डू नॉट डू मी नेचर? ओके गो, बट प्लीज बी सेफ फ्रॉम पोलीस. पोलीस? When nature call come to police, what they do re? म्हणजे ते जाणार नाहीत का झाडाच्या आड? हा नॉनसेन्स टॉकिंग, नॉनसेन्स फुकणं. ओके मॅन, गो गो गो. हाडाचा इंडियन आहे, उगा ना व. चला चला येळ झाली चला. Cassis, hello? Hello, I've done my job. Okay, where is he now? He's in Woods of Village. Okay, so, you may go to Windsor now. Thank you, sir. Okay, bye-bye. Yes, 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 Omkar Hampanwar, you have done it. Yes, to rastyavar alila hai. Sir? तुमचा मुलगा रस्त्यावर आला आणि तुम्ही हसताय? आय एम सॉरी सर, बट आय डोंट अंडरस्टँड, तुम्ही असे का वागताय? तुम्हीच मला एअरपोर्टला पाठवलेलं त्याला मदत करायला, त्याला पिकअप करायला गाडी सुद्धा पाठवली, आणि आता त्याला अचानक रस्त्यावर आणून टाकलेत तुम्ही. मुद्दामूनच असं वागतोय मी त्याच्याशी. काय, आज जर मी बापून त्याच्या समोर गेलो ना, तर ही विल हेट मी. Just hate me. आल्या पावली माघारी जाईल तो पुन्हा भारतात. सुलभा हंपनवारचा मुलगा आहे ना तो. पण मग सर, काय पूजा, काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी काही धूर्त चालींची आवश्यकता असते. पण सर, तो तर तुमचा मुलगा आहे. येस ऑफकोर्स आहेच, म्हणूनच मला बघायचं की तू काय करतो ते. जिद्द आणि चिवटपणा आम्हा हंपनवारांच्या रक्तात भिनला आहे, त्यालाही अडचणी यायला हव्यात. मला बघायचं मला कसा कॉन्टॅक्ट करतो ते. प्लीज इन्सर्ट द कॉइन. कॉइन?
माहेला इथं बी कॉइन टाकायला लागत्यात. प्लीज इन्सर्ट वन मोर कॉइन. ओमकार हम. प्लीज इन्सर्ट वन मोर कॉइन. माहेला दिलं ना कॉइन. प्लीज इन्सर्ट. किती द्यायचं कॉइन? हा प्लीज. अगं टाकलं की. हॅलो हॅलो. कॉइन बी संपलं याच्या आईला. ओमकार हम पण वार तुला नाही सोडणार मी. नाही सोडणार तुला मी, बघून घेईन. अरे उगा ना आलं एवढं लांबन. एस डी एफ सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो कोणी ऐकत नाही. सर he has started from town. मावशी पण पाय लावून पळाली. I saw, I shouting. Keep, okay, sir, enough. Keep. It's enough, enough. Now you'll have to come with me to the police station. Come on, come on, come on. Sir, you can't understand. No, no, I don't want to listen to you. Ladies, come on. Ladies purse is the thief. I show swear. Me your passport. I shepherd. I want to see your passport. I want to see your passport. Come on. What are you doing? Yes? Yes, sir. He's been caught by the police. What? Please forgive me, sir. Listen. Anyway, give my reference to the police and continue with your job as I told you, okay? I want him helpless. Okay. And call me immediately. Okay. Okay. Myla, can you see me gap for soda? I want to listen to you. Yes. Okay, officer. Okay. Please, sir. Young man, where are you from? I'm Satara. India. India. Mahatma Gandhi's country. Yeah. Yeah. Samatecha sandesh denara Mahatmanchi country. So, what are you doing here? I want to go Windsor. Windsor? Okay. You can go with this man. This? He knows you. He'll guide you. This is? Yeah. Go with this man. Yeah. I will go. Okay. Sutlo? Yeah. Sutlo. Yeah. Bye. Yeah. Thank you. You're welcome. Thank you. Yeah. Come on, young man. Okay. Thank you. Yeah. सुटलो बाबा एकदाचा. भाऊ बरं झाला आला तर टायमाला मदत केलीस. धन्यवाद. त्याला सोडलं खरे देव जाणे. हा व्हीव्ही इडियट फोन सुद्धा करत नाहीये. मगाशी तो अडचणीत असताना तुम्ही हसत होता आणि आता पोलिसांनी पकडलाय त्याला. ओ माय गॉड नो. आता तुम्हालाच जायला लागेल. डोंट वरी, सुटेल तो. अहो पण सर, तुम्ही स्वतःहून गेला तर तो. नो पूजा, नो. योग्य वेळ आल्यानंतरच मी जाईन. सर आलो बाबा बापाला शोधायला. आदर. अरे बॅग घेऊ मी माय बॅग प्लीज. ओके. थँक्यू. या कुठं होतो मी? हां तर बाप लय खवीस ऐकून होतो, बघायला आलोय. ओके वेट हिअर, I'll talk to them. They'll help you. Sang baba sang. Lay problem with them. Hey gentlemen, come on, get into the car. Yeah, please. Maila jaga olkichi vatte. Itha kadhi alo to? Come. Alo. Hey, atavla. Hey, hi.
अरे इथं आलो होतो मी. अरे आपला तो शाण्या, आपला कोण तो श्याम्या, श्याम्या इथंच मला मुतला सोडून गेला होता. ही माझी बॅग बरं का, ही अशी बॅग पडली होती, पडली होती म्हणजे ही अशी अशी आपल्या डिक्कीत मी अशी अशी ठेवली होती. ड्रायव्हर बन्सीधर. सन वैजनाथ, मी गाडीचा असाच बघतोय त्याला. तब्बल 25 वर्षांनंतर दिसतोय मला तो. वाटत जावाणी धावजून मिठीत घ्यावं त्याला. येस आय नो. यंग मॅन, what's the problem? May I help you? Big problem आहे. But what? जाऊ दे त्याच्या आईला, सांगून काय उपयोग आहे. सांगून तर बघ. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र. मराठी माणूस भेटला मला. त्याच काय लय अडचणीतून आलो होतो. होतास बाप हलकट निघाला. अरे देवा, त्यानं रस्त्यावर फेकून दिलं. मग भामट्याने लोबाडलं. बॅगही गेली, पैसेही गेले. आता हिम्मत कशाचा जोरावर करणार ना. यो देश भी परकाय. लय गडबडून गेलो मी. पण तुमच्या रूपाने आज मराठी माणूस भेटला देवासारखा. मराठी माणसाच्या छातीवर मन हलक करून घेतलं. आता बस, आता काय बी होऊन जाऊ द्या. एक मराठी माणूस भेटलाय मला. ते म्हणतात ना, जिसको राखे साई मार ना सके कोई. भावरा पोहोचले. जागणार आहे. गाडीत आहे? गाडीत नाही, समोरच्या व्हॅन मध्ये. चला. माझं नाव वैजा. वैजू असेल. वैजू कसलं मिळमिळीत ना. वैजू वैजा कसं ऐकायला रुबाबदार आणि म्हणायला लफेदार वाटत का नाही. म्हणा वैजा, म्हणा वैजा. अंगाशी तुम्ही ड्रायव्हर का? ड्रायव्हर. येस. 2 tea प्लीज. 4 pence. आता ह्याला पेन कशाला पाहिजे? पेन? मनी? मनी? यू गॉट मनी? नाउ ओनली 1 cup of tea फॉर मी.
How much to pay? 2 pence. Okay. नाव काय म्हणलं आपलं? बंसीला. बंसी. बंसी भाऊ. आता ड्रायव्हर आहे म्हटलं आपण अरे तुरे करणार. आओ जाऊ नये. अरे तुरे म्हटल्यावर कसं मोकळं टाकलं वाटतं. चालेल ना अरे तुरे. अरे पण तू कोण आहेस, कुठला आहेस, चाललायस कुठे, आलायस कुठून? मायला एका धडक्यात केवढं प्रश्न विचारतोयस. गाडीत जाऊन बसूया. गाडीत कशाला? तोच तर प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? विंडसरला जायचं होतं. विंडसरला कशासाठी? लय मोठी स्टोरी आहे भाऊ. गाडीत सांगतो ना स्टोरी. विंडसर किती लांब याची कल्पना करूला? आता किती लांब असणार आहे, आमच्या दहीवाडी फलटण एवढं अंतर असेल. आता दहीवाडी पासून फलटणला जायचं म्हटल्यावर पाऊण तास बस झाला भाऊ. 12 तास लागतात विंडसरला जायला. 12? बन्सी भाऊ ऐक की रे, मला सांग ही गाडी कुठे चालली? तिकडे जवळपास तिकडे चालली. मग काय, मग 12 का 24 तास लागले तरी चालतील. आता तू आहे म्हटल्यावर काळजी कसली? नाही त्याचं काय? काय पैसे लागतील. पैसे? अरे एक मराठी माणूस परदेशात अडकलाय, त्याच्याकडनं पैसे मागतोयस. अरे तू बी मराठी, मी बी मराठीच आहे ना. नाही बरोबर आहे, म्हणजे तिकडे हिंदुस्थानात महाराष्ट्रात काय आपले ड्रायव्हरचे जाते पहिले पैसे काय? उद्या पोलिसांनी पकडलं, पॅसेंजर घेऊन चाललाय कुठे गोळा अडकू, त्यापेक्षा आधी पैसे घेतलेले बरे. अरे कुठून आणणार रे, मला लुबाडलंय याचा तरी विचार कर की. ठीक आहे मी चालतो, तुझं माझं जमायचं नाही, तू दुसरी गाडी बघ हायवेला. नाही बनसे भाऊ. बरं किती पैसे द्यायचे? फार नाही, 150 pounds. अच्छा म्हणजे 150 pounds. 150 pounds. 150 pounds? 150. माझा जन्म झाला तेव्हा मी 6 pounds. अच्छा नाही बनसी भाऊ, देतो देतो. आता काय लुबाडून लुटून फक्त 200 pounds राहिल्यात, त्यातले तुला 150 दिल्यावर माझ्याकडे काय किती राहणार? 50. काय आपले ड्रायव्हरचे जात आहे, पहिले कडू नंतर गोड, कळलं? आधी पैसे द्यायचे मग गाडीत बसायचं. आहेत. किती आहेत? तेच 200 pounds आहेत, त्यातले देतो. पण पॅन्टीच्या आतमध्ये चड्डी आहे, त्यात एक चोर केस आहे, त्यात ठेवल्यात. आज जाऊन दे. गाडीत नाही, पहिले कडू मग गोड, कडू इकडं आडोसा. तो नक्की मराठी माणूस आहेस ना? थांबू का जाऊ? नाही मीच जातो. येऊ का? नाही नको. ह्याच्या आईचं मर तुकडं बक्कल लावायचं राहिलं. कोणाची गाडी? मालकांची. वा कोण आहे मालक, नाव काय? नावात काय, शेक्सपियर म्हणून गेला ना. शेक्सपियरचंच गाव आहे सनफोर्ड. अरे हो हो ऐकलंय मी. तू? मी ड्रायव्हर. अरे हो मग कशी म्हणलं ना. काय करतो? गाडी चालवतो. काय गाडीत काय सामान? कोणाचं? लोकांचं. लोकांचं सामान गाडीत? कुरिअर सर्व्हिस. हा काय सामान काय? टपाल. बर. आणि? आणि टपाल. बर. आणि? आणि गाव? अख्खं गाव आहे गाडीत. तुझं गाव कोणचं? हा माझं. मी तिकडं आलंय लांब सातारा जिल्ह्यात. काळचौंडी. काळचौंडी? हा काळचौंडी. म्हणजे मसवाडच्या खालचं. अरे तुला कसं माहीत? काय माझ्या चुलतेची मुलगी दिलेली आहे गावात. असं? काय काय नाव काय तिचं? लक्ष्मी. अरे लक्ष्मीबाई किंवा लसकूबाई. लक्ष्मी लक्ष्मी. आमच्या काळचौंडीत 3 लक्ष्मी आहेत, त्यातली तुझी कुठली? बरं काय आडनाव काय आहे? आडनाव काय तर बुधवार गुरुवार शुक्रवार. ए बन्सी भाऊ काय टिंगल करता वय. अरे आमच्या काळचौंडीत भातनवार भोंगिणवार आणि हंपनवार ही 3च आडनाव आहेत, बाकीच्या आडनावच नाही आहेत. बुधवार गुरुवार शुक्रवार काही आडनाव आहेत वय. पण त्याची आडनाव तरी वार आहे. असं असल असल. अरे मग तू लांबच का होईना, आमचा पाहुणा लागत असणार. नाही पाहुणा लागलो जरी तरी तुझे पैसे काय परत मिळणार नाही. व्यवहार म्हणजे व्यवहार. बरं गाव कोणचं? बोंबाळ. आपले बोंबाळवाडी. बोंबाळ बोंबाळच बोंबाळ बोंबाळ. ते जानुबाईच्या हिंगणीच्या खालच्या अंगाल आहे ते त्याच त्याच. आता तुला माझे पैसे परत करावे लागणार. ते का? हा तुला माझे पैसे परत करावे लागणार. पण का? नाहीतर शाप लागणार तुला.
तुझी मुलं बाळा मरणार. काहीतरी काय बोलतो? अरे आमची जानूबाई जागृत देवस्थान आहे. तुला तर माहिती आमचं ते. कुठ जा तिकडे जा. बन्सी भाऊ झालं ना? झालं व्यवस्थित झालं? गेलो आज गेलो आज शिरणार तोच दांडुका मध्ये आला. शिरूच दे ना. मग बाप्या मला बोलला नाणं कॉइन टाका माझ्याकडे 50 पैशाचं ते पेन्स. 50 पेन्स ते टाकलं केलं बाहेर आलो. येताना विचार केला मी मायला 40 रुपयाला पडलं भाऊ म्हणजे 80 रुपयाला एक पाऊंड तर 50 पेन्स झाले ना 40 रुपये भाऊ. पण झालं ना व्यवस्थित? चालेल चालेल चालेल. अहो नशीब समजा पेट्रोल साठी पैसे नाही घेतले मी. तसा मराठी माणसाचा मराठी माणसावर विश्वास आहे म्हणा. मग चला. पण समोरच्या मराठी माणसाचा मराठी माणसावर विश्वास नाही ना. काय झालं? शबनम का चेक केली. केली काय? मला वाटलं चेक करावी. केली नाही? तुम्हाला एक बॉम्ब घेऊन जात असेल. माझी बॉम्ब बॉम्ब ना. अरे मग मला सांगायचं ना मी जावली असते उघडून. बघ घेतलं तर बिघडलं कुठं? हेच मराठी माणसाचा मराठी माणसावर विश्वास नाही हेच बिघडलं. हे सामान घेतलंस घेतलंस चालायचं. मला उचल घेतलं आवडत नाही. आडलोय ना. आडला वायच्या गाडवाचे धरी तुझ्या दरी पाय. मायला SDF आहे. तुला सांगतो कुणाशी उज्जत घालत नाही. माझ्या बापासारखा गप्प आहे मी. आहे ना मी तुझा बाप म्हणजे बापासारखा वाय ना म्हणतो मी. यापुढे मी सांगेन तसं ऐकायचं कळलं? प्रश्न विचारायचे नाहीत. चल तू बी आपण दोघं बी जाऊया. चल मायला एकटा पडलोय ना. वैजा सातारा नव लंडन आहे. चल ए थांब थांब ए बाप थांब थांब. सर इज एव्हरीथिंग ऑल राईट? या नो नो नो. कोण बोललं? हा बाई आवाज आला. बाई बोलली. अरे बाई नाही कुठली बोलली? कोण काय? हा ए अरे असतो काय 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 बोलतो? या गाडीतून बाया फिरवतो. हे तुझा कुरियर. गाडी थांबव गाडी थांबव मला बघू दे. नाही बाबा परत आवाज आला परत आवाज आला. नाही बाबा बाई नाही बोलली मशीन बोल. 10 किलोमीटर्स फॉर द नेक्स्ट रेस्ट एरिया. 10 किलोमीटर्स फॉर मशीन बोल. कसं काय बोलते? पैसे पडतील मशीन बंद. नाही सांगायचं सांगायचं पैसे पडतील. एक पाऊंड. काय? येस एक पाऊंड. मग काय? अरे फुकट कशाल तुझ्या ज्ञानात भर घालू मी? अरे खड्ड्यात गेली तुझी ती मशीन आणि बाई. अरे समोर जिती जागती बाई आली ना ढुंकून पण बघणार नाही म्या. गेला उलट. तू बी गाडी चालव. काय मित्र बोलत नाहीस? कंटाळलास वाटत. बाईला प्रत्येक गोष्टीला पैसे मागतोस. थोड्या वेळाने बोलायचे म्हणून पैसे मागशील. अरे बोलायचं कुठं? पैसे मागतोय वेडा. तुझा काय बी भरोसा नाहीये. चल मी तुझ्याशी बोलतो फोकटात. मग ठीक आहे. तू तर विसरले घालायस बापाला शोधायला. कसं काय ओळखणार? बापाला कधी बघितलंयस? तेच तर सांगतोय ना. 3 वर्षाचा असताना मला आणि माझ्या आईला रात्रीच्या झोपेत सोडून गेला तो खवीस. मला भेटू देतो सोडणार नाही मी. माझ्या समोर जरी आला ना तू काय मी काय तू बघच बघ काय करतो ते मी. ए कधी बघितलंस आपल्या बाबाला? त्याचा फोटो बी आहे माझ्याकडे. काय तुझ्या बापाचा फोटो? म्हणजे माझा फोटो तुझ्याकडे? आय मीन तुझ्या बापाचा फोटो तुझ्याकडे? शक्य असं नाही. आता माझ्या बापाचा फोटो माझ्याकडे असणं शक्य नाही. मला सांग तू किती वर्षाचा होतास? मी 3 वर्षाचा. किती वर्ष झाले सोडून? आता माझं वय 28 म्हणजे माझा बाप 25. म्हणजे 25 वर्षापूर्वी तुझा बाप तुला सोडून गेला?
कालचंडी फोटोग्राफर शक्यच नाही. हा ते भी खरं आहे, पण तुला कसं माहित? अरे कालचंडी केवढे फोटोग्राफर केवढा कसं शक्य आहे? शक्य फोटोग्राफरने एवढा फोटो काढून दिलाय मला. दाखव कशाला. उगाच का असं? उगाच अँटिक पीस आहे, जुना फोटो आहे. अरे पण दाखवा ना काय हरकत आहे. मग काय पैसे पडत्याल? फोटो बघायला पैसे? मग गेला उडत. तू भी गेला उडत. स्टार्ट कर गाडी. काय माझी उत्सुकता ताणली गेली ना. किती गोष्ट पुरी केल्याशिवाय चैनच पडत नाही मला. किती पैसे पडतील? 50 पाऊंड. 50 पाऊंड ठीक आहे, घ्या. माझ्या खिशातले थोडे देतोय, तुझेच पैसे तुला परत देतोय. दाखव फोटो. दाखव. दाखवतो ना. दाखव. माझ्या नालायक बापाचा फोटो काढून दाखवतो. यो माझा हात असा शबनम मध्ये गेलाय आणि यो यो माझ्या नालायक बापाचा फोटो. काय झालं? हे 6 महिन्याचं बाळ म्हणजे तुझा बाप? अरे फोटो घेऊन तुझ्या बापाला शोधणार? तू बी ना बन्सी भाऊ येडा वांगडच आहे. अरे यो 6 महिन्याचा यो आहे ना. यो यो मी आहे. अच्छा हे हात आहेत ना, हे माझ्या बापाचे हात आहेत. अरे येडा बांगडा तू आहेस काय? या हातावरून तुझ्या बापाला ओळखणार आहेस तू? त्यात बी एक गंमत आहे. कसली गंमत आली? नाही असं थोडीच सांगणार. मग पैसे पडतील. गंमत सांगायला पैसे? मग गेला उडत. तू बी गेला उडत. काय म्हणाला? चालव गाडी. काय माझी उत्सुकता ताणली गेली ना. किती पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडत नाही. किती पैसे पडतील? 50 पाऊंड. आज लुटायचं ठरवलंय बापचे बेटा सवाई. अर्थात तुझेच पैसे घे, तुझे सगळे पैसे तुला परत. काय गंमत आहे तेवढी सांग. गंमत अशी आहे, हा जो खतरनाक हात आहे आणि ह्याच्या बोटात जी अंगठी आहे, आज पण माझ्या बापाच्या हातात ती असणारच. मी जर उतरतो खाली का? टायर चेक करायचे. कशा पाहिजे? दर 2 मिनिटाला टायर चेक करावे लागतात. का म्हणून? कारण नियम आहे. Yep. Hey, John. John, listen carefully. You see, that's not your job, you know. Let me do my job. You're not supposed to talk to the customers directly. I can handle it. Yeah. I know it better. Come on, man. Thank you. Thank you. Thank you. Hey, Bansi Bhau. मला घाबरलं की काय? नाही म्हटलं बाहेर आलाय, फोनवर बोलतोय का कोणाशी भांडतोय तेच कळण ना म्हणून बघायला आलो. काय झालं? कंपनीचा मॅनेजर मस्ती आली होती, चिरवून टाकले त्याची. तो ड्रायव्हर, तो मॅनेजर, त्याची तू चिरवली? अरे वा. अरे सोडतो काय त्याला? अरे तू काय स्वतःला मॅनेजरचा बाप का मॅनेजरचा साहेब समजा लागलेस की काय? आपलं फार ऐकून घेतलं त्याचं. अरे काय ऐकून घेतलंस? अरे दिसतोय साधा सरळ आपला मामूली ड्रायव्हर, तू मला सांगतोय त्याची जिरवली म्हणून माझ्यावर रुबाब झाडतोयस तू. ए तू चल. तू मला म्हणतो चल, तू चल. कुठ? इथंच थांब. दाखव तुला आरोप कर गेले तुझ्यावर, परत मा गाडीत बसायचं नाही. अरे तुझी गाडी गेली, हजार पाऊंड पडतील. अरे तुझ्या गाडीवर टिंब देऊन असं करतो. अरे वैजा हंपनवार म्हणतात मला सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो. टेल मी स्पेलिंग ऑफ फाकडो. PHAKDO. PhD. अरे कसली PhD, मामूली ड्रायव्हर आहेस तू. अरे वरिष्ठांची मर्जी न राखणाऱ्या मगरू ड्रायव्हरशी काही घेणं देणं नाहीये. आता तू चल. मी चलतो, तू थांब. कळलं? फाकडोय. मराठी माणूस, मराठी माणूस. आलास पुन्हा माझ्या मागे मागे. अरे मराठी माणूस आहे, तुझ्याकडनं पैसे घेतले, तुझ्या बापाच्या घरी सोडायची जबाबदारी माझी आहे. येतोस का? अरे तुझी गाडी गेली तेल लावत. शेवटचा विचार तू येतोयस? अरे तुझ्या गाडीवर मी हे अशी गाडी फेकून देईन. म्हसवडच्या नाथाची शपथ तुला. सुटली म्हणते.
शिंगणापूरच्या महादेवाची शपथ. सुटली म्हण. हिंगणीच्या जानुबाईची शपथ. अरे सुटली म्हण सुटली म्हण बाबा. एक गाडीवर सुटली म्हणे. गाडीत बसायचं. आपण हे सुटली सुटली गेली सुटका तुझी. चल गाडीत बस. चल या. चालत एक बोलो. बोल. जस जस तुझं वय वाढत चाललंय तस तसं तू लहान मुलासारखं वागत चाललंयस. तू ताड माड वाढलायस तरी लहान मुलासारखं वागतोयस. पण एक गोष्ट तुला माहितीये का? काय? मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. हो पण नुसता बापाच्या वयाचा असून फायदा काय? बापासारखं वागायला पाहिजे ना. बघूया समजते का ते. वजा बाळा परत बोल. वजा बाळा. आय सर वैजा बाळा. बन्सी भाऊ माझी आई या नावाने हाक मारायची. हकसत आई बरं का? त्यानंतर आज तू हाक मारलीस. झालं की नाही बाप तुझा? हा पण प्रत्येक वेळेला पैसे माग. पैसे खाऊ बाप पैसे. अरे इथल्या लोकांचे प्रॉब्लेम कोणाला माहिती आहेत? आता माझं उदाहरण घे ना. 25 वर्षापूर्वी भारतात नाही ठार उराशी खूप स्वप्न बाळगली होती. पैसा कमवायचं खूप स्वप्न बघितली. नोकरी लागली. पगार किती? 1000 पाऊंड. म्हणजे 80,000 म्हणकी. एक्सक्यूज मी. हॅलो. नॉट रॉंग नंबर. ए 80,000. अरे हीच गल्लत करतो तुम्ही लो. काय प्रॉब्लेम्स इथल्या आम्हाला माहितीत रे. इंडियामध्ये ज्या गोष्टी 1 रुपयाला मिळते ना त्याला 2 पाऊंड द्यावे लागतात. तिथं तुम्ही गुणाकार करता रे. 1 × 80 म्हणजे 80,000. 1000 पाऊंडाचं. पण महिन्याच्या शेवटी हातात काय उरतं? समस्या, विवंचना आणि या देशात टिकून राहायचं कसा प्रश्न. एक्सक्यूज मी. हॅलो. आय सेड इट्स रॉंग नंबर. ओके तुला सांगतो. 25 वर्षापूर्वी मी इथं आलो. आल्याला पहिला प्रश्न उभा राहिला नागरिकत्वाचा. नशिबाने एक बाई आली आयुष्यात. तिच्याशी लग्न केलं. नागरिकत्वाचा प्रश्न मिटला. शेवटी पाऊंडाला पाऊंड जोडण्याच्या नादात अडकून पडलो. इथेच राहिलो. स्वतःच्या देशापासून दुरावलो. घरच्यांपासून दुरावलो. या इथं म्हणजे साथीला पाऊंडाची बेगमी असेल ना तरच सुरक्षित असण्याची हमी आहे. मला नाही वाटत तुझ्या वडिलांचं काही चुकलं असेल. त्यांच्या बाबतीत असंच काही घडलं असेल. बायको मुलाला सोडून आलेला बाप तुमच्यासाठी काहीच करू नाही शकत या गोष्टीवर माझा नाही विश्वास बसत. बन्सी भाऊ मला तुझं वाईस वाईस पटतंय वाईस वाईस पटत नाहीये. पण माझ्या आईने जे भोगलंय त्याला माझा बापच जबाबदार आहे. त्याला नाही मी सोडणार. अरे ते फोनवर बोल तरी. नुसता रॉंग नंबर आहे. बोल काहीतरी. हॅलो. आय हॅव ऑलरेडी टोल्ड मिस्टर लॉरेन्स. नो इट्स रॉंग टोटली रॉंग. No, not at all. Neither I'm hiding anything. Yeah. No problem. I'll solve this matter, you know. Yes, my responsibility. Totally my responsibility. Now just cut off the phone. Come on. Stop. Stop here. Stop.
please. Samdham, mat lo gaye. What is the problem, officer? I want to check your van. Sorry? I want to check your van. Van? काय 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 वनचं काय झालं? वॅन चेक करायचं म्हणतो. वॅन चेक करू दे की चेक. त्यात काय झालं? आपण काय लपडतली माणसं आहोत का? तुम्ही इथला जायच नव. What's wrong with us, sir? I have information regarding smuggled goods. Good? हा आपण भेटलो म्हणून गुड म्हणतो. अरे नाही बाबा, स्मगलिंगचा माल गाडीत घेऊन चाललाय म्हणतात. अरे बाबा, कुठे स्मगलिंगचा माल? आपल्याकडे स्मगलिंगचा माल नाहीये. मी काय म्हणतो, आपण याला खोलून दाखवूया ना. हातच्या कंगणाला आरसा कशाला? I'll just explain officer. हां बघ, चिरमिर देऊन पटला तर पटला. अरे काहीतरी बोलू कस तू? जा बघतो जा. What did he say? He's just asking me, is there any problem? I said no problem. So we are very sorry gentlemen, the car we chasing has been caught ahead. काय पटला का चिरमिर देऊन? कस काहीतरी बोलू कस? जा बघ इथून तू. Okay, you can go. Thank you. Thank you. You go. Goodbye. Cherry Mary. Thank you, officer. We are sorry, gentlemen. Thank you, officer. Goodbye. Thank you. Cherry Mary. Thank you. Cherry Mary. चला बसा गाडीत बसा. काय आहे वॅन मध्ये? मी सोडून सामान कसलं? हे आपलं टपाल. आणि आणि टपाल आणि गाव. अख्ख्या गावाचा विश्वास बसल पण माझा विश्वास बसणार नाही. काय आहे वॅन मध्ये? गाडीत काही नाहीये. काही नाही ना. मग तू वॅन का चेक करू दिलं नाहीस पोलिसांना? कारण त्यात काही नाही म्हणून. अरे लंडनचं नंबर वनचं पोलीस तुझ्या एका वाक्यावर चिरीमिरी न घेता पटतंय कसं? म्हणजे नक्कीच व्हॅन मध्ये काहीतरी. नाही गाडीत काय नाहीये. काही नाही ना गाडीत? काही नाही ना. मग चेक करतोय ना मला. तू ला, जर व्हॅन चेक करायची असेल तर करू शकतोस. गाडीत काही नाहीये. होय ना? नाही ना. मग आता मी चेक करणारच. तुला गाडी चेक करायची नक्की करा. सामान घ्यायचं, चालायला लागायचं. सामान घेणार, ताबडतोब चालणार. पण त्याआधी मी व्हॅन चेक करणार. नाही चेक करायचे. नाही चेक करायचे. तुला शपथ आहे? मसवडच्या नात्याची शपथ आहे. सुटली म्हण. शिंगणापूरच्या महादेवाची शपथ. प्लीज सुटली म्हण. हिंगणीच्या जानुबाईची शपथ आहे. सुटली म्हण. महाकडक देवत आहे. आहे ना? आहे ना? आहे ना? सुटली म्हणेन. पण आधी मला चेक करू दे. बघू तर दे. कुंडलिका वरदे आधी मला सांगा, काय लपड आहे? लपड कसलं लपड? ही मुलगी आणि व्हॅन मधलं सामान. मला तू सांग, तू हिला ओळखतोस का नाही? ओळखतोस का नाही? तसं ओळखतो. एअरपोर्ट वर पहिल्यांदा पाहिलंय मी. गळ सगळं गळ. चला चला गाडीत. चला गाडीत. चला. एक मिनिट, एक मिनिट. आधी मला सांगा गाडीत काय बसा. आधी सांगा ही बाई कोण? काय पाहिजे? ही पूजा म्हणजे आमच्या बॉसची मुलगी. आणि ही जी आहे ना, ही वॅन, ही आपलं फिरतो ऑफिस, मोबाईल ऑफिस. काय पोलीस लोक परवानगी देत नाही ना, सगळं गुप्तपणे गुपितपणे करावं लागतं. कळलं सगळं? सगळ्यांना चला गाडीत. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अजून या सातारा डिस्ट्रिक्ट फाकोडेची चौकशी व्हायची आहे. करा डिटेल मॅन चौकशी करा. SDF. हे बन्सी भाऊ बोलतात ते खरं का हो बाई? कोण बाई? माझं नाव पूजा आहे. आणि बन्सी भाऊ कोण? हा हा बन्सी होय. ते सांगताय ते अगदी खरंय. हे आमचं आमचं मोबाईल ऑफिस आहे. आणि बन्सी भाऊ मोबाईल ऑफिसचा ड्रायव्हर आहे. बसचा जवळचा मित्र आहे. आणि परत एकदा सांगते, माझं नाव पूजा आहे. कळलं सगळं? कळलं. चला बसा गाडी. चला. चला 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 गाडीत बसा. चला 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 चला. बन्सी भाऊ, अरे 6-7.5 तास झाले, नुसता प्रवासच करतोय. काय गाणं बिण आहे का? असेल तर लाव की. अरे आमच्या काळ चौंडीत
आठ लॉरी आणि पाच जीप आहेत. प्रत्येकाच्या गाडीत एकापेक्षा एक सॉलिड टेप आहे. इकडं आमच्या दस्तुरबाईकडं जानूबाई सुरू झाली की तिकडं साहेबू ढोल्या, त्याच्याकडे काळूबाई खणालीच म्हणून समजा. अरे गार गार डोंगराची हवा न बाई मला श्वास ना गारवा. आहे का सर आमच्याकडे आहे ना माझं नवीन पोपटी. हा बापरे नवीन पोपट इकडं पण पोचलंय का? एक पाऊंड पडेल. पायचं बोंबला तुझ्या पावडा पावडाला पैसे मागतोय. याला पैशातच पुरायला हवं. काय बाई पूजा? तेच पूजा बाई. नुसतं पूजा नुसतं पूजा गप्प राहू नका. मालकासनी याचा पगार वाढवायला सांगा. लय मारतुकडे वाणी वागायला लागलाय. एक्सक्यूज मी. आता एक्सक्यूज मी काय बोलायचं? घ्यायचा फोन नि बोलायचं फाडकन. हॅलो ए हॅलो हॅलो मी बाबूराव बोलतोय. बाबूराव आहे का रे? एक पाऊंड पडेल. हा इथंच अडकलाय त्यो आणि ही बाई आपण तिथंच अडकली आहे. ओ काय बघताय मामुली ड्रायव्हर आहे त्यो. आणा तो फोन मी बोलते. नको नको मी सध्या तो होल्डवर ठेवलाय. त्याचं काय आहे? वडिलांसाठी एक इम्पॉर्टंट डेलिगेशनचा फोन आहे. आणि तुम्हाला माहितीये का वडील किती तापट येते. आता काय सांगू डेलिगेशनला? सांगून टाकायचं रॉंग नंबर आहे म्हणून. आता मी मागा तर बघतोय ना कुठलाही फोन आला की रॉंग नंबर रॉंग नंबर. मग फारच कोणी बोलत असेल तर यो बी लय बोलतो इंग्लिश मध्ये फाड 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 फाड. मग समोरचाच कंटाळ म्हणतो रॉंग नंबर आहे. तेव्हा यो ठेवतो. काय काय झालं? गाडी का थांबवली? टायर चेक करायचं. माईला सारखे टायर चेक करतोय. ह्याचे टायर काय चिखलाचे आहेत का रबराचे आहेत? बघायला पाहिजे. तू तर ना म्हणजे उतरून चेक कर. ते नक्की टायरच चेक करतायत का आणखीन काही? अरे हा हे एसडीएफच्या लक्षातच आलं नाही. थँक्यू बाई. पूजा. थँक्यू पूजा बाई. नुसतं पूजा. थँक्यू नुसतं पूजा. तुम्ही इथं गप्प बसून राहा. मी बघतो काय प्रकार आहे त्यो. नाही बघतोच मी काय झालं याच्या टायरला. पूजा सर. हॅलो. हा कुठं गेला? ऑफकोर्स येस. मायला गेला कुठं? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओ बाई पूजा. हा तेच पूजा बाई. नुसतं पूजा. हा नुसतं पूजा. हातातला मोबाईल गेला कुठं? थांबा मी शोधतो. थांबा. नको मोबाईल मी शोधते. तुम्ही त्याला शोधा. हा थांबा शोधतो मी. हा कुठं गेला? येस ऑफकोर्स ऑफकोर्स आय मीट यू नाउ. आय गिव्ह द बेस्ट डील सर. ए बन्सी बाऊ. ए तू कुठं आहे? ए काय कुठं आहे? हॅलो रॉंग नंबर. एक काम कर. या माणसाकडे लक्ष दे. लक्ष दे. मीच टायर चेक करतो. मिनटा मिनटाला टायर चेक करतो. काय थांब बघतो. पूजा काही करू नका. वैजाला अर्ध्या तासासाठी गुंतव. हे डेलिगेशन 5 मिनिटांच्या अंतरावर सर्व्हिस स्टेशनवर पोहोचलंय. आय मस्ट गो. 1 मिलियन पाऊंडाचं डील आहे. तू वाटेल ते कर. गावर नकला कर. वाटेल ते कर. पण मला ते हॅलो हॅलो बाबूराव नाही आहे. तसले बाबूराव ते बघ. यातलं भागवत म्हण. कुठलंही भागवत म्हण. कमान सर्व जगाचे मंगल मंगल मंगल. नको. खुलून 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 खुलून. ओके सर. आय डू माय बेस्ट. ऑल द बेस्ट.
Job. Well, I tried my best, but nahi jamlo. It's okay. Tujha ne maza dwandva geet 1 million pound la padlay. Part of the game. जेवायला थांबवलं काय बन्सी बाबू? प्रवासच थांबवलाय. का म्हणून? का म्हणून म्हणजे 8 तास यावर इथं काम करण्याची पद्धत नाही म्हणून थांबवला. 8 तास? अरे एवढा उजेड आहे. वाजले किती बघा? 8. रात्रीचे 8, सकाळचे नाही. तरी बी म्हणून थांबावंच लागले. मी काय म्हणतो बन्सी बाबू, नाही मी काय म्हणतो, आमच्या गावचा साहेब ढोल्या 16 16 तास गाडी चालवतो, तरी बी ताडासारखा ताट असतो सदान कदा. मी माणूस आहे, ताट नाही तुझा साहेब ढोल्या पण नाही, कळलं? आणि काय रे एवढी कसली तुझी थांबून चालली? हा काय कुठं तारीख घोटाळली काय कुठं? बापाच्या तोंडावर एकदा सामान फेकलं की मग आपण मोकळा. मग नंतर काय करणार? आयुष्यात त्याचं तोंड मी नाही बघणार. मग बघ, म्हणजे असं बघ की तोंडावर सामानच फेकायचं तुला? हा मग एवढे भुणभुण कशा लावले? चला बाजला, चल चल बाजला, चल. एक तू तुला मदत केली, 200 पाऊंड कुठपासून कुठपर्यंत घेऊन आलो तुला मी. आणि तू, अरे 1000 पाऊंड पडते. इमानदार माणूस आहे मी, म्हणून गाडीत न उतरला होतास तर गाया बाया करून गाडीत बसवला तुला. आणि तरी तुझी फिरफिर चालूच आहे. हे बघ, हे आपण इथून इथं आणि आता इथून इथं जाणार. हे अंतरला आंबे की नाही? जवळ तर आहे.
अरे बाबा हे अंतर बघ, हे अंतर बघ, हे लांब आहे. अरे जवळ तर आहे. काय इथून इकडे गेलो, इथून इथे आलो, जवळ आहे. इकडे बघ, इकडे बघ, हे आपण अंतर आलो एवढं जायचं आहे. आता हे हे जवळ आहे. लांब आहे केवढं लांब आहे. कळत आहे तुला, वळत आहे. मग त्यासाठी मला विश्रांतीची अत्यंत गरज आहे. कळलं तुला? तुला यायचं असेल तर ये, नाही तर ही गाडीची किल्ली, गाडीत बसून राहा आणि वाचायला पाहिजे असेल ते पुस्तक ये. कळलं? ओके, पूजा चल 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 चल. चायचं मर तुकडं तुझ्या. मिस्टर थॉम्सनशी बोलायचं आणि त्यानंतर पत्र पाठवायचं जरा. ओके, मिस्टर ब्रिगिन्सन. And give him a vote of thanks. And Mr. Hampan, come on, write down, write down. Yes. Write down. What about the bouquet? She herself, okay, is going fine, to present. Fine, fine. Is that clear? I beg your pardon, sir. I said, is that clear? Yes, sir. Mala kalle. Kagalle. Bahir le thandi hai. Rahat ne. Arey Asha na hiu bharay sangat. काय म्हणणं काय रे तुझं? काय रे म्हणणं काय तुझं? मला पण आत राहू दे गाड्या. पैसे काढ. पैसे नाही तर काय, ते काय फुकट राहायला देणार काय? धर्मशाळा वाटली काय तुला? अरे पण होते नव्हते ते दिले ना सगळे तुला. तू मला 150 pounds दिलेस, त्यातले 100 माझे, हे उरलेले 50. या 50 बाहेरच्या फुटपायरीवर सुद्धा राहू देणार नाही. पूजाकडनं घे की. लाज नाही वाटत मुलीकडनं पैसे मागायला? अरे आता थंडीमध्ये करायचं तरी काय? काय करायचं? अंगठी. अंगठी आणि चैन. काय माणूस आहे? अरे बोट धरायला दिलं तर काय चैन करायला लागलाय. हे बघ, हे बघ, हे बोट, ही अंगठी आणि चैन माझ्या आईची आठवण आहे. काम कर, आईच्या आठवणीला कुरवाळेल, तिकडे पायरीवर कुडकुडत बसून राहा. तुही मरण, मी पण मरतो. अरे पण कंपनीच्या नावावर घे ना एखादी रूम. तुझ्या वडिलांची कंपनी वाटली काय? मुलीच्या बोलण्यावर कळलं ना तिच्या वडिलांचा स्वभाव कसा आहे. अरे तुझी अंगठी आणि चेन मी काय कायमची ठेवून घेणार नाही मी. मग तू इंडियात गेलास ना, पैसे पाठवून दे. कुरियरने अंगठी आणि चेन परत पाठवे, 300 pounds पडतील. काय माणूस आहे? कंचा नक्षत्रावर जन्माला कोणा स्टॉक आमोशाच्या नारळच ओवाळून फेकतो मी. आफ्टर ऑल आय एम सातारा डिस्ट्रिक्ट ठाकडो अँड यू आर लंडन डिस्ट्रिक्ट मरतुकडो. हे काय? नाही म्हटलं वजन काटाय, कशावर उभं राहून वजन करावं तेच कळत नाही. एअरपोर्टला जायला एक बस येते, त्याचं तिकीट मिळतं इकडे. हा नाही म्हटलं, तुम्हाला माहित आहे का बघा, म्हटलं बरंच माहिती आहे. चला नशिबान रूम मिळाली, एकच रूम. नाही तर काय तुम्ही दिल्या पैशात काय हॉटेल विकत घ्यायचं काय? 50 pounds द्यायचे अजून. हातापाया पडलो, गायवाया केली तेव्हा रूम मिळाली. अरे पण ओ भाई जरा तेव्हाचा काय लिहिलंय बघा ते. अरे एकाच रूम मध्ये तिघे कसे राहणार? काय प्रॉब्लेम काय? अरे तरण्याचा पोरी बरोबर. छे, माझा काय प्रॉब्लेम नाही बाबा, मी म्हातारा माणूस आहे. पण माझा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आहे. चल काढ पैसे, पुढची रूम घेतो. ओ भाई झालं वाचून, आता मला वाचू. हे माणसाला तिकडे घेऊन जा. ए सातारा डिस्ट्रिक्ट फॅकडो, सदन कदा नुसते पैसे पैसे. काय एवढे पैसे दिले आणि एवढीशीच खोली? खोली रूम रूम. याच्या बोलण्याला ना खोली, ना उंची, ना शेंडा, ना बुडखा. पूजा मी जर बाहेर जाऊन येतो. ए बन्सी भाऊ तू आता कुठे निघालास का? खादाडायला नको, उपाशी मारायचं आहे तुला. नाही पण ते माझ्याकडे आता काय बी नाही. कळतंय मला. एवढं नालायक नाही मी, माणूस की सोडलेलं नाही मी अजून. म्हणून तर अजून हॉटेलवाल्याचे 50 pounds उधार ठेवलेत मी. नाही काय झालं तरी माझ्या पोरासारखं आहेस तू. मला तुला उपाशी ठेवणार आहे मी. नाही ये तू, ये लवकर ये. काय आम्ही इथं दोघंच राहणार आहे, कोणी पाहिलं तर पंचायत होईल. हे लंडन आहे. काय चौंडे नाही. त्याच्या आईला असं बघत राहिलं तर फुकटचं डोळ्यात फुल पडायचं. काय झालं? डोळे मिटून का बसलाय?
काय काय नाही ते हे ते मी एकाच खोलीत आपण दोघ आहे ना ते गाणं आठवलं हम तुम एक बंद हो और शेरा जाए ते साडी नाही नेसत नाही साडी नाही घातली घातली ओ साडी घालत नाही नेस त्यात हे म्हणजे बुजगावण्याला गोंडपाड गुंडाळगत वाटतंय सवय ना आपल्या डोळ्यांना असलं काही बघायची तिकडं आमच्या काळचोंडीला बाया साडी लुगडा आणि पोरी पंजाबी ड्रेस घालत्यात ओ एवढ्या गोड दिसत्यात एवढ्या गोड दिसत्यात आहे की काय कोणी गोड नाही ना तेच तर वांदे आहेत पण एक आहे दिसते बी गोड मनात बी भरले कोण आहे ती ती गॉड एक विचार काय ते आपलं बन्सी भाऊ नोकर आहे का का नाही तुमच्या बापाला सांगा त्या बन्सीच्या डोक्यात गेले हवा त्याला दिवसाचा दावा दिवा म्हणजे तुमच्या बापाला सांगा त्याला हकलून द्या म्हणून अरे पण का मला एक सांगा ही गाडी कोणाची आमची नोकरी कोणाकडे करतो माझ्या बापाकडे पगार कोण देतो माझ्या बाप राईट एवढं सगळं मिळून मी मला माझ्यासारख्या आडल्या नाडल्या माणसाकडनं पैसा उकळतोय भाड्याचं पैसं टेप लावायचं पैसं ही मशीन कशी चालते असं विचारलं तर ते सांगायचं बी पैसा मला एक सांगा ह्यो तुमच्याकडनं बी पैसा घेत नसल कशावर नाही काय विचारतोय पटतय ना पटतय पण काय पण नाही अजिबात नाही पटत आहे नाही नाही अजिबात नाही पटत मला केवढं काम करतात ते स्वतःची कंपनी असल्यावर का काम करतात ते मायला मगाशी तर म्हणाली पटतय ते आणि आता काय झालं काय काय चाललंय काय ते तुला काय करायचंय नाही पोरं काय पट्टी पडतोयस तू तुला काय घेणं देणं आहे आईने असंच उलट बोलायला शिकवलं तुला मोठ्या माणसांची माणूस बघून बोलायला शिकवलंय चल तू चल जेवायला चल माईला विश्वास कसा ठेवायचा ऐक हे काय आणलं सर रताळ्यासारखं ए रताळ्या याला बर्गर म्हणतात बर्गर हे असलं काय खात नाही आपण असंच मिळतं इथे अब्बा बाबा हे आणि काय हे आणि काय काय दारू आहे दारू पिणार होय अरे नाही प्यारो तो थंडी न मरेन मी वाटलंस तू की घे काय घेच काय म्हणलं तू काय मी दारू पिऊ मी काच पर्यंत घेतले नाहीस अरे दारू पिणाऱ्या माणसाच्या माहिताला पण जात नाही आपण साधारण उशीर तिकडे भरांड्याचा उत्पन्न पड एक तर खाण्याच्या आयटम मधला एक पैसा दिलेला नाही परंतु त्या मालकाच्या पोराला माझ्या विरोध फेतवतो स्वतःला काय हैदराबादी नवाब समजतो काय तू हैदराबादी नवाब नाही काय सौंडीचा नवाब एस डी एफ सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो अरे हट चेअर्स चेअर्स पाहुण चांग भल ए बन्सी भाऊ ए बन्सी भाऊ बन्सी भाऊ थंडी लागून राहिले भाऊ ए एखादी गोळी बी असली की दे की बन्सी भाऊ
ते बाटली ते दारू बे म्हणजे थंडी जाईल. दारू अरे मफुट मायला बाटली जवळ घेतल्यावर थंडी पडाली प्यायल्यावर काय होईल. हे माझे वंदन त्या मित्राला कुरिअर गाडी चालवितो तयाला आईन संकटी धावून आला सलाम करीतो हा वैजा तुला साधी भोळी मैत्री माझी बनसी ध्यानी तू धरशील का तुझे चरण मी नित्य धरावे सेवा मान्यही करशील का हे तुझी कृपा मज सदा मिळू दे मागत नाही काही अन परदेशाला आला वैजा लंडन ठाऊक नाही बन्सी भाऊन भर भले बन्सी भाऊन स्टँड वडका बन्सी भाऊन विंडसर आल हा बन्सी भाऊन दाबील 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 बन्सी भाऊन दाबील 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 लंडन येड जीवा लावील गलावील लंडन येड जीवा लावील गलावील लंडन येड जीवा लावील थडा थडा थंडी मंदी उडत वत सार अंग उडत वत सार अंग खाटे खालची बाटली काढून पिला वैजा झाला गंग पिला वैजा नशा विस्कीची हायका वडक्याची कंट्री थर्र्याची सोन्या वाणी गेली डोसक्यात नाचतो ढसक्यात खेचतो हिसक्यात तुला राणी गाजने डॉस्क फिरलया माझ डॉस्क फिरलया डॉस्क फिरलया डॉस्क फिरलया वाऱ्यावर सोडलया मला वाऱ्यावर सोडलया बापन घेरलया मला बापन घेरलया बापन घेरलया मला बापन घेरलया भेट एकदा बापा तुला हिसका माझा दावीन अरे भेट एकदा बापा तुला हिसका माझा दावीन जिची मी तिलाच हेरल माझ्या ग नावाच तयार आहे टोरल ए आवड मला जिची मी तिलाच हेरल माझ्या ग नावाच तयार आहे टोरल चल ग पूजा वाच उपाचा जीव हा उर उरल माझा जीव हा उर उरल गोडी लंडनची पाहूनही गोडा सातारचा पुर पुरला गोडी लंडनची पाहूनही गोडा सातारचा पुर पुरला गोडी लंडनची पाहूनही गोडा सातारचा पुर पुरला गोडी लंडनची पाहूनही गोडा सातारचा पुर पुरला
बापान सोडलं या बनसीन धरलं ठीक आहे आय एम ओके आय एम एस डी एफ सातारा डिस्ट्रिक्ट बोटान धरलं या बापान सोडलं या बाप माणूस आहेस तू दारू पाहिजे लाज नाही वाटत बापाकडे दारू मागतोस नाही थंडी थंडी वाजते दारू दारू पाहिजे तू बोलणार मी ऐकणार तू ओकणार तरी पण मी ऐकणार मी कोण तुला माहिती तुझा बाप सर तुझा जन्मदाता बाप काय खरोपात तुझ्या समोर येण्याची हिम्मत नसलेला बन्सी ड्रायव्हर बनवून तुझ्या समोर आलेला तो रस्त्यावर फेकलेला तुला कफल्ल केलेला पण तुझ्या मिठीसाठी आसुसलेला अभागी पिता ओंकार हरिभाऊ हंपनवार तुला सांगतो वजह तू लहानपणी Papuja, don't worry, but then you're a great singer. Sing Goda Papula, Goda Papula. Bansi Bhau Pooja. Dare. This day. Bansi Bhau. Are you the singer of last night? Oh, lovely song. I love that song. Goda Furfurla, sing that song. Have you seen Bansi Bhau and Pooja? It's Bansi Bhau and Pooja. We'll sing that song. Oh, yes. It's a lovely song. Sing that song. I love you, baby. Can you sing a song for me, please? Have you seen Bansi Bhau and Pooja? I don't know. Can you sing a song? No, wrong number. Bomlata chahela. Bansi Bhau! काय मित्रा
एकदम शांत 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 नाही तर काय. काल रात्री दारूला बाटलो. तू तू मला बाटवलंस. तुझा प्रश्न राहू दे बाजूला. माझ्यासमोर प्रश्न होता माझी नोकरी टिकणार किंवा नाही याचा. काय का म्हणून का म्हणून मालकाच्या मुलीला नीट वागवली नाही. तिला राहायला दुसरी सेपरेट रूम दिली नाही. एका अनोळखे माणूस आणि म्हाताऱ्या माणसाबरोबर तिला रात्र काढावी लागली. नाही नोकर म्हातारा होता पण अनोळखे माणूस तरुण होता. काय घडलं असतं. काय घडलं असेल सुद्धा. नाही हो प्रेमात पडायला अनुकूल वातावरण निर्माण केलं असं संचालकाने आरोप करून छाप छाप छापलाय मला. हो की नाही. ते संचालक होते नाही तर काय हवा पाठवायला आले होते. म्हणजे आमच्या त्या सुभानराव पाटलांसारखे. सुभान हो त्या सुभानराव पाटलांसारखे 20 जणांनी मला छाप छाप छापलाय आणि सगळं घडलं तुझ्यामुळे 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 माझ्यामुळे. नाही कसं काय दुसरी रूम घ्यायला पैसे काय नाही दिलेस. अरे अरे माहिला कंची अक्कल झाली नाही. या माणसाकडनं मदत मागितली मी. प्रत्येक गोष्टीला पैसे मागतोय पैसे मागतोय. का प्रश्न विचारलास का प्रश्न विचारलास का प्रश्न विचारलास का. What's the problem, officer? You are under arrest. But why? We have a strong doubt you're carrying something which you should not be carrying. I'll get all the papers. Wait, what is the problem? Yesterday night, I got cold. I saw the... Please, please, please. Don't go. Don't go. Don't go. Sai Bukh Dholya. Wait, what? Don't go. Don't go. Don't go. Don't go. What is going on? काय कळलं. का पकडलं ते कळलं आणि सुरायचं कसं तेही कळलं. एक्सक्यूज मी सर. सर प्रॉब्लेम इज तुझं काय काम या पोलिसाकडं. अरे बाबा काहीतरी मार्ग काढायला नको का. कसला मार्ग. चिरीमिरी द्यायचा. अरे काहीतरी काय बोलतोस. तुझ्याकडे दमडा तरी आहे का. बरं समजा जरी पटवला तर पैसे कोणाकडे. माझ्याकडे मागणार ना. चल तिकडे बस. चल ये ये. यू मी या सिनियर ऑफिसर वॉन्ट टू स्पीक टू यू. काय बोलला. वैजा साहेब मी आहे. सर आता काय करायचं. तोच तर प्रश्न आहे ना. यावेळी मी माझी ओळखही दाखवू शकत नाही. हे बरं आहे पोलीस स्टेशन शहराबाहेर आहे. इथे कुठलाही अधिकारी मला ओळखू शकत नाही. ओळखला असताना लोचा झाला असता. लोचा. व्हॉट्स लोचा. लोचा मीन्स मेस गोंधळ. पण आता तो इतका वेळात काय सांगतोय. त्यांनी एक नवीन लोचा झाला तर. लेट अस सी. गॉड इज ग्रेट. कळलं मला. तुमच्या चेहऱ्यामागचा मतलब कळला मला. खोटं बोललंय. ऍक्च्युली सरळ मी खरं सांगणार होतो. खोटं बोललाय. अरे आफ्टर ऑल आय एम सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो. खोटं बोललाय. सांगा सर. खरंच तू माझं झूट आहे रे. सब झूट आहे. नाही खरं आहे. विचारलं सगळं माहिती येईल. हिला काय माहिती. मी आतमध्ये काय सांगितलंय ते. खोटं बोललाय. हो मी खोटं बोललोय. खोटं बोललोय मी. तू तू नव मी. हा वैजना धंपनवार आज खोटं बोललाय. मी सरळ पोलिसांना सांगितलं. माझं आणि पूजाचं लपड आहे. घरच्यांचा आम्हाला विरोध आहे आणि तू पळून जायला आम्हाला मदत करतोयस. खोटं बोललाय. आज पहिल्यांदा खोटं बोललाय. खोटं बोललाय. एक्सक्यूज मी जेंटलमन. वी आर व्हेरी सॉरी फॉर द ट्रबल.
We caught the real thieves in the motel. You guys were arrested due to some confusion. You may go now. Bansi Bhav, हे लंडनचं पोलीस जगात नंबर एक असं ऐकलं होतं. ही चांगली पद्धत आहे पहिला नंबर मेंटेन करायची. माणसं पकडत राहायची. कधी ना कधी खरा गुन्हेगार सापडणारच. मायला फुकटचा एक तास खराब केला. खोटं बोललं यार. सुटलो बाबा. चावी दे चावी दे नाहीतर परत येऊन पकडायचे. गाडी चावी पार्किंग ते गाडी पूजा वाजी आवडतो ना तुला. कुठल्याही मुलीनं प्रेमात पडा असं मनस्वी आणि लाघवी येतो. पण एक सत्य लक्षात ठेव, फार थोडे तास आपण त्याच्याबरोबर प्रवास करणार आहोत. शेवटचं स्टेशन फार थोड्या अंतरावर आहे, पण त्याचं काय वाढून ठेवलंय ते फक्त परमेश्वरालाच ठाऊ. तू खूप मदत केलीस, मदत करतेयस, हे जॉब व्यतिरिक्त आहे. अँड अबाव ऑल, एका बापाला एका मुलाच्या भेटीसाठी दुआ ठरली असतो, सतत लक्षात राहील माझ्या. आणि महत्वाचं म्हणजे ओंकार हंपनवार कधीच कुठली गोष्ट विसरत नाही. परमेश्वराच्या कृपेने सगळं सुरळीत झालं तर अबॉल हिज माय सन. फक्त त्याने मला बाप म्हणून स्वीकारायला हवा, दॅट्स ऑल. माझी आई असते ना पूजा. पूजा जाऊ दे. अरे थांबलास का, बोल ना. तुला सांगतो पूजा, बाईनं अगदी मराठी बाई सारखं असावं वागणं बोलणं, अदब संस्कार सगळं अगदी पाण्यासारखं निर्मळ असावं. एखाद्यावर प्रेम केलं ना तर जीव काढून देतील, आणि बिनसलं तर सुलभा हंपनावर होतील. माझी आई माझ्यावर लई प्रेम करायची. तिची एकूण एक गोष्ट मला बरोबर वाटायची. 25 वर्ष नवरा सोडून गेला. तिनं मला एका खेड्यात लहानाचा मोठा केला. पण माझ्यासमोर माझ्या बापाबद्दल कधी कधी वाईट नाही बोलली ती. खरंच विश्वास नाही बसत. विश्वास? अरे माझी आई होती ती माझी. मग काय झालं? काय झालं? आता माझ्या आईला माझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो का तू? मी नाही, म्हणजे मी तुला ओळखतो, म्हणजे तुझ्या आईला ओळखतोस की काय? म्हणजे तू जसा आहेस तशी तुझी आई असणार. पण एक मात्र खरा, तुझा बाप महा बेरके असणार. ए बोंगळासारखं बोल नकोस. बेरके असतं तर त्याने 4 करोडचे चेक पाठवले असते का? आता बरं तुझ्या बापाचा पुळका आला. तुला आला पुळका? काय म्हणणं काय तुझं? माझा बाप आहे तो. कबूल आहे, माझ्या बापानं माझ्यासाठी गाडी पाठवली, मग रस्त्यावर फेकून दिला. पण माझ्या अकल्याने मी काय विचार केला माहिती आहे? काय? माझी आई नेहमी म्हणायची, पाण्यात पडल्या बेगार माणसाला पोहता येत नाही, तसंच संकटात सापडल्या बेगार माणसाला मार्गसुद्धा सापडत नाही. आता कशामुळे माझ्या बापानं मुद्दाम केलं नसेल? हे तुझं मागं हटणं झालं. ए बनशा, जरा माझ्या बाजूने माझ्या बापाचा विचार कर ना. माझं काय संबंध? मला काय परवडतं? नाही ना संबंध, म्हणून मी करतोय. कर ना, कारण मी त्याचा मुलगा आहे. मग एवढा आटाबिटा कर, सातारा लंडनला कशासाठी आलास तू? अरे तुला काय करायचं आहे? मी काही करेन. कर. तुला सांगतो पूजा, 4 करोड रुपये
आणि विमानाची 150 तिकीट माझ्या बापाच्या थोबाडावर फेकायला निघालोय. तासा दीड तासात भेटल त्यो, पण माझं मन मला सतत एकच प्रश्न विचारते. वैजा ओमकार हंपनवार याने तुझ्या आईला पैसे पाठवले, भले स्वाभिमानापोटी तिने ते खर्च नाही केले, विमानाची 150 तिकीट पाठवली, कुजून पडले, या सगळ्याचा अर्थ काय? पैसेवाला म्हणून ओमकार हंपनवार तुझ्या आईला सतत नमवायला बघत होता का कर्तव्यात चुकलाय म्हणून चरितार्थासाठी पैसे पुरवण्याचं किंवा स्वतःकडे बोलवण्याचं काम बजावित होता? माझी अल्पबुद्धी या परिस्थितीचं विश्लेषण करायला असमर्थ आहे पूजा. असं वाटतंय की बापाला माफ करावं. का करू नये? या शेक्सपिअरच्या गावात एक रात्र काढली काय, माझा मी टू बी ऑर नॉट टू बी झालंय. बोल. तू तुझ्या वडिलांना माफ कर किंवा नाही हे सांगण्याचा मला अधिकार नाही, पण एक सांगते, प्रत्येकाची एक स्वतःची बाजू असते. तुला पण मी स्पष्ट सांगून टाकतो, माझ्या बापाला माफ करायचं ठरवलंय मी. थांब, मी आलोच. Dere na don da na na dere na dere na dere na dere na dere dere don da na na dere don da na 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 dere na dere na dere na dere na dere na dere na 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 don da na na don da na na don da na 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 don. Sir, hech vele mulala samor janayche ye tumhi. मिस्टर ओमकार हंपनवार. येस, प्लीज कम इन, प्लीज. प्लीज सिट. सर विल बी विथ यू इन अ मिनट. ओके. Could I speak to yeah, hello, Hampurwar speaking. Hello, this is Hampurwar speaking. I just wanted to know that what is the plan of Mr. Omkar Hampurwar for the press? Yes, is Mr. Raj still there? Okay.
to call me a hoe. Yes, can I help you? Vaidya. Sorry? Vaidyanath. Who are you? I'm Mrs. Hamprawa. Mrs. Sally Omkar Hamprawa. May I help you? भेटला का रे बाप तुझा? तो बार नाही बघणार उभ्या आयुष्यात त्या खविसाचं. अरे पण बापाला माफ करायला गेला होतस ना, मग विनसलं कुठं? बन्सी भाऊ, मी बोललो होतो ना, तुझं वाईस वाईस पटतंय, वाईस वाईस पटत नाही. हिंदुस्थानातून या परक्या देशात जसा तू आलास तसाच माझा बाप आला असणार ना. मी सतत माझ्या बापाची तुलना तुझ्याशी करत आलोय. तुला इथं आल्यावर ज्या ज्या अडचणींना तोंड द्यावं लागलं असणार तसं माझ्या बापाला त्या त्या अडचणींना तोंड द्यावं लागलं असणार हेही मान्य आहे. इथली सिटिझनशिप मिळवण्याकरता तुला इथल्या बाईशी लग्न करावं लागलंय हेही मान्य आहे, पण माझ्या बापाचं काय? विचार केलाय त्याने, माझ्या आईला धोका दिलाय त्याने. अरे पण इथलं नागरिकत्व मिळवण्यासाठी तुझ्या बापाला सुद्धा माझ्यासारखा मार्ग पत्करावा लागला असेल तर काय गरज होती बन्सी भाऊ, काय गरज होती? या देशाचं नागरिकत्व मिळवण्याकरता इथल्याच बाईशी लग्न केलं पाहिजे, हा काय पर्याय आहे का? पर्याय दुसरा पर्याय नाही आहे. माझ्या बापाच्या पदरात बायको आणि मूल असताना ही झकमारी केली याने. इथे येऊन दुसऱ्या बाईबरोबर गमजा करीत राहिला माझा बाप आणि तिकडे माझी आई. माझी आई याची वाट बघत बघत खंगून मेली. अशा या रावण माणसाला मी नाही माफ करणार आहे. पण बन्सी भाऊ, तू देवासारखा भेटलास, मदत केलीस, हुज्जत घातलीस, हमरतुमरीवर आलो. अरे हेच तर आपल्या साताऱ्याचा फ्लेवर आहे ना. आता एकच शेवटची विनंती करतो, गडे एअरपोर्टला सोड. चालते माझी गाडी दिन रातीच्या चाकुरीन, दिन रातीच्या चाकुरीन जीवा भावाचं गात गाणार.
सुरव्या कोण चाक चंद्र सुरव्या दोन चाकन मंदी बसल्या तिनी लॉकर तू माझा बाप असायला हवा होतास माझ्या महत्वाकांक्षेनं खऱ्या अर्थानं पोरक केलंय मला आज अभागी ठरलो मी खरंच अभागी ठरलो मी आज सर पण अजूनही वेळ गेले नाहीये त्याचा फ्लाइट सुटायला अजून अर्धा तास वेळ आहे नाही पूजा फार उशीर झाला आता ओंकार हंपनवार म्हणून मी त्याचा विश्वास मी कधीच गमावून बसलोय पण येस बन्सी म्हणून त्याचं मन जिंकलंय मी येस ओंकार हरलाय पण बन्सी जिंकलाय मनसी बनून सुद्धा मी फार विचित्र वागलो त्याच्याशी त्याची अंगठी त्याची चेन त्याचं पाऊच कंजूसपणानं त्याच्याकडून काढून घेतलंय मी का काढून घेतलंय ठाऊक आहे तुला का सर सुलभाच्या स्वाभिमान आणि संस्कारात वाढलेल्या वैजानं बाप म्हणून जर मला स्वीकारायचं नाकारलं त्या आठवणी त्याच्या आठवड्यांवर पुढचं आयुष्य काढणार मी आहे ना मी तुझा बाप म्हणजे बापासारखा म्हणजे माझं म्हणून तुझ्याकडे आय मीन तुझ्या बापाचं म्हणून तुझ्याकडे मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे आज लुटायचं ठरवलंय बापचं बेटा सवाय काय झालं तरी माझ्या पोरासारखं आहेस तुम्हाला झालो का नाही बाप तुझा लाज नाही वाटत बापाकडे दारू मागतोस अरे पण बापाला माफ करायला गेला होतास ना मग मी नसलं कुठं Thank you.
तूच माझा बाप आहेस ना? बाईला 2 दिवसाचा पल्ला एकत्र गाठला. बापा तुझ्या घराकडनं आपण एकत्र आलो, एक शब्द मी नाही बोललास. ऍक्च्युली मी पट्टा पट्टा बोलायचं. बन्सी भाऊ आपल्याला हुज्जत घालायला आवडते, आता चट्टा चट्टा बोलायचं मी पैसे घेणार का? माझ्या बाळा फक्त आई म्हणायची. तू भी म्हण. मायला काकेत कळसा आणि गावाला वळसा. तुला माफी द्यावी का नको हे ह्योही प्रश्न होता, पण बाप म्हणून तू समजावू नाही शकलास ते बन्सी भाऊ म्हणून समजावलंस. चुकलो वैजा बाळा, तूच म्हणतो चुका होत्यात, पण कुठल्या कारणामुळे चुका होत्यात याचा मी विचार करायला पाहिजे. आणि समोरच्यानं चूक केल्यावर त्याला माफी न करणं ही तर फार मोठी चूक होईल. आईने तेच केलं, म्या नाही तसं करणार. काय मग येणार का काळचौंडीच्या वाड्यात मशी धुवायला? शिवाजी पहिला